Like Camera Drama. माझ्यासारख्या भल्या माणसावर आपण का बरं रागवल्यात तुम्ही? आणि भले काही बाई सांगून माझ्यासारख्या हुशार आणि सुंदर पत्नीला सोडून त्या रुक्मिणी सोबत पाठवण्याच्या निर्णयात तुम्ही देखील सामील आहात हे मी कदापि विसरणार नाही. देवी, परमात्म्याला सगळे समान, ते तुमच्या एकटीचे असण्याचा अट्टहास बरं नाही. त्यांना सगळे समानच नाही का? बरोबर नाही, ते फक्त माझेच असायला हवे. माझ्याशिवाय त्यांना कोणीच असू नये. मी राजकन्या, सौंदर्यवती, सर्वज्ञानी, हवं तेवढं सुवर्ण उत्पन्न करण्याची धमक असलेला श्यामंतकमणी माझ्या मालकीचा, माझी बरोबरी करण्याचा कोणी विचार तरी कसं करू शकतं? नारायण नारायण, तेही सत्य आहे म्हणा. नुसतं सत्य आहे असं म्हणू नका, मला मार्ग सांगा. नाथ माझ्या जवळच हवे मला कायम. एक उपाय आहे, पुण्य का व्रत. काय काय करायचं, कसं करायचं सांगा मुनी सांगा. सकाळी उठून पूजा करून सवाशिनींना वाण देऊन एखाद्या ज्ञानी पंडिताला तुमचा पती दान द्यावा. मी माझा पती माझ्या सदैव सोबत राहावा म्हणते तर हे त्यालाच दान द्यायच्या गोष्टी करतायत? नारायण नारायण. देवी पूर्ण ऐकून घ्या, इतकी घाई बरी नाही. दान केलेल्या तुमच्या पतीची सुवर्ण तुला करून त्याला परत मिळवायचं. मग बघा, तुमचे नाथ तुमच्या परवानगीशिवाय घराचा उमरा सुद्धा ओलांडणार नाही. पण देवी, तुमच्या नवऱ्याच्या वजनाइतक तुमच्याकडे सुवर्ण आहे का? नाहीतर नंतर घोळ व्हायचा. मुनी काय बोलताय तुम्ही? माझ्यासारख्या संपन्न स्त्रीकडे हे नसेल असं वाटलं तरी कसं तुम्हाला? हवं तेवढं सुवर्ण देण्याची धमक असलेला श्यामंतक मणी माझ्या मालकीचा, विसरताय का तुम्ही? देवी, तुमच्या पतीशी तुला तुमच्याकडच्या सुवर्णाने झाली पाहिजे बरं. तुम्ही निश्चिंत राहा. आता बघा मी काय करते ते. नारायण नारायण. अहो सत्यभामे, काय चाललंय तुझं? नारदा, तू तरी सांगणार आहेस का? त्यांनी सांगायची काहीच गरज नाही, मीच सांगते. केले मी पुण्य का नाथा, केले मी पुण्य का नाथा, केले मी पुण्य का नाथा. आणि ह्यांना मी माझा पती दान केला आहे नाथा. नारायण नारायण.
भामे, अगं तू शुद्धीवर तर आहेस ना? हो, या आता तुम्ही इथे बसा बरं. मी तुमची सुवर्ण दवला करून कायमच मास बनवणार आहे. जशी तुझी इच्छा. अरे वा 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 वा. तुझ्याकडचा श्यामंतक मनी पारड्यात टाकून बघ बरे. झालं, तुमच्याकडची सगळी संपत्ती संपली. श्यामंतक मनी देखील. आता तुमचा नवरा काय आमचा माझा झाला. अगं भामे, काय केलंस हे? काहीतरी कर, पण मला या नारदापासून वाचव. आता तुमचे नाद माझे दास झाले. आता मी काय करू? सत्य भामे, तू ना रुक्मिणीला पाचारण कर, ती तुला योग्य मार्ग दाखवेल. ताई, ताई, त्वरा करा या. अरे वा 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 वा. रुक्मिणी सत्यभामा. वा, काय झालं आणि हे काय नाट्य तुलेत का बसलेत? मला कायमच मिळवायच्या हेतूने माझी तुला करून मला मिळवायचा अट्टास केला. चुकले मी, क्षमा करा. आता क्षमा नाही. तुळशीच पान. रुक्मिणी येते. अग सत्यभामे, तिन्ही लोकांचा स्वामी धनानं आपला होणं शक्य नाही ग. त्यासाठी त्याग, भक्ती, प्रेम आणि समर्पण ह्यांची आवश्यकता आहे. आणि त्यांचंच प्रतीक म्हणजे तुळस. ही घे आणि मनोभावे समर्पण कर. क्या बात है. वा वा. काय छळ मांडला होता. अग आता मी काय केलं? जे काही केलं ते तुझ्या बहिणीने आणि या ब्रह्मचार्याने. नारायण नारायण. स्वामी, मला तुमच्या कलात घेऊ नका. चुकले मी, क्षमा करा. भौतिक सुखाच्या लालसेपोटी मीच काहीतरी करून बसले. चुकलं माझं. चला, माझं काम झालं. मी निघत. नारायण नारायण. थांबा मुनी. वा 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 वा. जे ठरवलं होतं तसंच झालं. नारदाकडून सत्यभामेला शुद्ध भक्तीचा पाठ मिळाला. आमचे नाटक सिद्धीस पोहोचले. संगीत ज्याचे